अशोक चव्हाण यांच्या त्या विधानानं महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये नाराजी नाट्य सध्या रंगलेल्या अशोक चव्हाणांवर शरद पवार उद्धव ठाकरेही नाराज झाल्यात. शिवसेनेकडून लिहून घेतल्याचं अशोक चव्हाणांचं विधान वादात आता अडकलेलं आहे. अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकीची असल्याचं राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केलंय. आणि नवाब मलिक यांनी अशोक चव्हाणांवर टीका सुद्धा केली आहे. कोणाकडेही लिहून घेतलं नाही असं मलिक यांनी म्हटलेलं आहे. जयंत माईनकर ज्येष्ठ पत्रकार आपल्या बरोबर आहेत. माईनकर सर, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन झाली आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच आता अशोक चव्हाणांच्या एका वक्तव्यामुळे चांगलाच वाद उफाळून आल्याचं बघायला मिळत आहे. शिवसेनेकडून आपण लिहून घेतलं असं थेट अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी हमी दिल्यानंतरच आपण सरकारमध्ये सामील झाल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. तर दुसरीकडे शिवसेना म्हणते की आम्ही असं काहीही लिहून दिलं नाही, याबद्दल राष्ट्रवादीनेही नाराजी व्यक्त केलेली आहे. या सगळ्याचा अर्थ नेमका काय समजायचा? एकतर दोन पक्षांनी यावेळेस नाराजी व्यक्त केली आणि काही प्रमाणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण एकटे पडले, याच्यामुळे आपण समजून घ्यावं की मुळात त्यांच्या विधानाला कितपत या तीन पक्षांच्या सरकारमध्ये फाव मिळेल. एक विचित्र परिस्थिती आहे. शेवटी काय आहे की अशोक चव्हाण हे राज्याचे सुमारे 2 वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, पण आता त्यांना उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करायला लागतं आहे. त्याच्यामुळे त्यांच्या तोंडून अशी काही विधानं खरं तर बाहेर पडायला नको. तर प्रश्न असं, त्यांचं वाक्य असं होतं की संविधानाच्या बाहेर काम करणार नाही असं शिवसेनेकडून लिहून घेतलंय. खरं तर संविधानाच्या बाहेर काम करणं हे मुळात बेकायदेशीर आहे, त्याच्यामुळे सरकार बेकायदेशीर काम करूच शकत नाही. त्याच्यामुळे हे लिहून घेतलं आहे असं म्हणणं चूक आहे. आणि इतर दोन पक्ष तर म्हणतात की आमच्याकडनं काही लिहून घेतलेलंच नाही, त्याच्यामुळे एक प्रकारे जे बोलायला नको होतं तेच बोलले गेलेले आहेत. काही प्रमाणात मागे जसे शिवसेनेचे संजय राऊत परत काही बोललेले होते, आज तसंच काही प्रमाणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण बोललेले दिसत आहेत. आणि मला असं वाटतं कदाचित तेही नेहमीप्रमाणे हे सावरून घेतील. पण एक वाक्य मी आपल्या चॅनेलवर चर्चेत नेहमी सांगत असतो की तीन पक्षांच्या या सरकारमध्ये नेहमीच अशा कुरबुरी राहतील आणि आपण पाहतोय दर 2-3 दिवसांनी अशा कुरबुरी होत आहेतच. निश्चितच माईनकर जे आपण बघतो आत्ताचं हे वक्तव्य की संविधानाला अनुसरून सगळा कार्यक्रम तयार केलेला आहे आणि तशी आम्ही लेखी हमी घेतलेली आहे, हे वक्तव्य असो किंवा मुस्लिम समाजानं सांगितल्यामुळे आम्ही भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेबरोबर गेलो अशी काही वक्तव्य असो, अशोक चव्हाण यांच्या अनेकदा जीभ घसरताना आपल्याला हल्ली बघायला मिळते. हो हे खरं आहे. आता मात्र मी मुस्लिम समाजाच्या बाबतीत मी एवढंच सांगू शकतो की मुळात काय झालं होतं, राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली होती की आपण बीजेपी बरोबर जायचं की शिवसेनेबरोबर जायचं. तर याच्यामध्ये अनेक नेत्यांनी बीजेपीच्या बाजूने कौल दिला होता, ज्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल, अजित पवारांचाही समावेश आहे. पण त्याच्यामध्ये नवाब मलिक यांची भूमिका फार महत्वाची ठरली होती आणि नवाब मलिकांनी असं सांगितलं होतं की आज मुस्लिम समाजाला बीजेपीच्या पेक्षा शिवसेना जवळची आहे. त्याच्यामुळे आपण त्या एका वाक्याला जरा, जे शरद पवारांनी सुद्धा म्हटलेलं आहे, त्या एका जरा फॅक्च्युअली घेणं जास्त योग्य राहील. पण हे संविधानाचं जे वाक्य आहे त्या वाक्याची गरज नव्हती, असं कारण सरकार संविधानाच्या बाहेर काम करतच नाही. आणि जर त्यांनी ते केलं तर सरकार बेकायदेशीर काम करतंय असा त्याचा सरळ अर्थ होतो. निश्चित. आणि माईनकर जे आपण यावरनं असंही बघू शकतो की काँग्रेसमध्ये एकीकडे अशोक चव्हाण यांनी असं प्रकारे विधान केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा थोड्या नाराजी थोड्याफार प्रमाणात व्यक्त केलेली आहे, त्यामुळे तिथे सुद्धा एक अंतर्गत धुसफूस असल्याचं व्यक्तिगत काँग्रेसमध्ये आपण म्हटलं तर ते सुद्धा समोर आलं. हे याचं कारण असं आहे की शेवटी एकेकाळी बाळासाहेब थोरात हे अशोक चव्हाणांच्या कॅबिनेटमध्ये मंत्री होते, पण आज बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे नेते आहेत, म्हणजे ते त्यांच्या वर आहेत आणि बाळासाहेब थोरात यांच्या वर पुन्हा उद्धव ठाकरे. त्याच्यामुळे हे दुय्यम दर्जाचं जे स्थान आहे ते सुद्धा कदाचित चव्हाणांना जरा भावत नसावं, म्हणूनही त्यांच्या तोंडून ते निघालेलं असावं. पण एकूण परिस्थिती पाहता अशा तीन पक्षांच्या सरकारमध्ये अशा प्रकारची वाक्य बाहेर पडू नयेत हा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. पण कितीही अशी बाहेर पडली तरी एक मात्र नक्की आहे की सत्तेला हे तीनही पक्ष चिकटून राहतील, सत्ता काही कोणताही पक्ष सोडणार नाही. पण मग शिवसेनेसाठी ही मोठी धोकेदुखी ठरणार आहे आगामी, आता कारण सुरुवातच कुठे झालेली आहे, काही महिने आता होऊन जात आहेत, अजून 5 वर्ष करायची आहेत. मला असं वाटतं की मुळात शिवसेना संजय राऊत किंवा सध्याचा विषय काय ज्या पद्धतीने टॅकल करते ते फार चांगलं आहे. म्हणजे आताही बघा, या वाक्यानंतर एकदम अशी कडक प्रतिक्रिया कुठेही आली नाही,
किंवा संजय राऊत यांच्या नंतरही कुठेही कडक प्रती त्यांच्यावर काही असं एकदम आदित्य ठाकरेंनी सांगितलं की आम्हाला इंदिरा गांधींवर रिस्पेक्ट आहे. तर त्याच्यामुळे शिवसेना अशा प्रकारे आणि उद्धव ठाकरेंच्या स्वभावाला लक्षात घेता ते कुठलाही वाद हा टोकाला जाऊ देणार नाही, कारण हे त्यांनी केलं तरच त्यांना नशिबानी मिळालेलं मुख्यमंत्री पद टिकेल याची त्यांना पूर्ण कल्पना आहे आणि म्हणून ते तसे राहतील. पण एवढं नक्की मी अनेक वेळा सांगितलं की पत्रकारांना मोठ्या प्रमाणात खाद्य असेल, रोज काही ना काही कॉन्ट्रावर्सी असतील आणि आपल्याला त्यांच्याबद्दल असं वाटेल की आता हे पडतंय म्हणून, पण ते कसे तरी करून सगळे लोक सत्तेला चिकटून राहतील ती नाही पक्ष असं दिसतंय. निश्चितच धन्यवाद जयंत माईनकरच्या आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण बघतोय एका वक्तव्यामुळे अशोक चव्हाण यांच्या नाराजी त्यांनी ओढवून घेतलेले हे मात्र नक्की. एकीकडे ते पक्ष महाविकास आघाडी एकत्र राहील अशा अगदी 5 वर्ष काढेल अशा चर्चा सुद्धा ज्येष्ठ पत्रकार सांगतायत, पण याचे पडसाद निश्चितच उमटताना आपल्याला बघायला मिळतात. भाजप प्रवक्ते माधव भांडारी सुद्धा आपल्या बरोबर आहेत. भांडारी सर, काय नेमकं सांगाल अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे महाआघाडीमध्ये धुसफूस आहे हे मात्र समोर आलेलं आहे. महाआघाडीमध्ये धुसफूस असण्यापेक्षा सुद्धा महाआघाडीमध्ये सामील झालेल्या तिन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नाही आणि त्याच्यापेक्षा सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनामध्ये ही भीती आहे की शिवसेना घटनेचं कायद्याचं पालन करणार नाही, त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे ते वागतील आणि त्याची फळं आपल्याला भोगावी लागतील. त्यामुळे हा जो संशय त्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. तिसरा मुद्दा त्यातला हा आहे की जे 25-30 वर्ष असलेल्या मैत्रीचा विश्वासघात करू शकतात ते ज्यांच्याशी शत्रुत्व केलं कायम त्यांच्या बरोबर किती प्रेमाने आणि प्रामाणिकपणे राहतील हाही अविश्वास मनामध्ये आहेत. त्यामुळे सगळ्याच बाजूनी हे संशयाचं अविश्वासाचं वातावरण हे तिन्ही पक्षांमध्ये एकमेकांविषयी आहे आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बोलण्यातून ते दरवेळेला बाहेर येत आहे. निश्चितच माधवजी, आमच्या रहस्य स्तंभ अतुल लोंढे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. अतुलजी, आपण बघतो या सगळ्या वक्तव्यावरनं काँग्रेसमध्ये एक अंतर्गत धुसफूस आहे हे एकमेकांमुळे समोर आलेलं आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीची नाराजी सुद्धा अशोक चव्हाणांनी ओढवून घेतलेली आहे. काय नेमकं ते आपली प्रतिक्रिया आहे? या दोनपैकी कुठल्याही गोष्टी प्रत्यक्षामध्ये नाही हे आता माधवरावांचं विशफुल थिंकिंग राहू शकतं की कसे करून हे सरकार पडलं पाहिजे अशी त्यांची स्वप्न आहेत. त्या काही गोड बातमी काही भेटे ना त्यामुळे हे सगळे प्रकार घडतात आहेत. बेसिकली तिथे पुरस्काराचा कार्यक्रम होता आणि तिथे सचिन खेडेकर, वामन केंद्रे असे कलाकार मंडळी तिथे होती आणि त्या क्षेत्रासंदर्भात चर्चा सुरू होती की चित्रपट चालतो, कुठला चित्रपट चालतो, कुठला चालत नाही, त्याचे कारण काय असतात आणि ते बोलताना मग त्यांनी एक विनोद जो निर्माण होत असतो बोलता बोलता त्यात त्यांनी सांगितलं की आम्ही सुद्धा आमचा चित्रपट मल्टीस्टारर चित्रपट आहे आणि तो आमचं चांगलं चाललं आहे. हा हे वाक्य जे आहे हे सगळ्यांनी सोडून दिलं आणि कुठलं वाक्य पकडलं तर आम्ही बाबा संविधानाच्या संदर्भामध्ये संविधानाचं जे आपला सरनामा आहे. अतुल जे गंभीर आहे ना, म्हणजे याचा अर्थ शिवसेना संविधानाच्या कायद्यात चौकटीत राहून काम करत नाही असा सुद्धा त्याचा आरोप होऊ शकतो की त्याचा अर्थ निघू शकतो की पण नाही. मागच्या 5-6 वर्षाचं जर आपण पाहिलं तर निलंजना ज्योती ह्या मंत्री होत्या त्यावेळेस 2014 ते 2019 आणि त्यांनी दिल्लीच्या त्यावेळेच्या 2015च्या निवडणुकांमध्ये काय बोलल्या होत्या, त्या जो हमको बीजेपी को वोट करेगा वो राम जादा, जो नाही करेगा वो हराम जादा, तेव्हा शपथ घेतली नव्हती संविधानाची. त्यावेळेस सुद्धा त्याच्यावर आक्षेप आलेले होते. गिरिराज सिंग असतील, स्वामी गिरिराज सिंग, ते स्वामी सगळे खासदार आणि मंत्री असलेले. त्याच्यानंतर सीएचा जो कायदा आहे तोही धर्मावर आधारित होऊ शकत नाही ना अशोक चव्हाणांच्या. एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे, ते वेगळे विचारी पक्ष एकत्र होऊन त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे. एक मिनिट अतुल लोंढे, असे थांबा. माधव भंडारी सुद्धा माझं संपलं कुठे? नाही, माझं पूर्ण संपलंच नाही, तुम्ही मध्यातच तोडलं आणि तिकडे जाण्यात काही अर्थ नाही ना. माझं पूर्ण पहिले ऐकून घ्या तुम्ही. असं आहे की त्यांनी स्पष्ट त्या सिनेमाच्या वरून त्यांनी सांगितलं की आमच्या तिघांचं जरी वैचारिक थोडस वेगळा असला ठेवणी तरी आम्ही तिघांनीही कॉमन मिनिमम प्रोग्राम काढला आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामचा पहिलाच क्लॉज जो आहे तो पहिला क्लॉज हा संविधानाच्या प्रियंबलला अधीन राहून आपण तिघही काम करूया असं आणि त्याच्यावर तिघांची सह्या आहे लिहून घेतलं म्हणजे आम्ही पण सही केलेली आहे त्याच्यावर. तर त्या कार्यक्रमाच्या रेफरन्स टू कंटेक्स्ट मध्ये तुम्ही विचार केला तुमच्या असं लक्षात येईल की त्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये कधी सिनेमा पडतो कधी चालतो हे लोकांचं चालूच आहे कसंही करून पडलं पाहिजे त्याच्या अनुषंगाने त्यांनी म्हटलं होतं. काही धुसफूस वगैरे काही नाही, एकदम नाराजी तर व्यक्त केलेली. एकीकडे एकनाथ शिंदेने शिवसेनेची नाराजी व्यक्त केली आहे, शरद पवारांनी नाराजी तर व्यक्त तर केलेली आहे. नाराजी
हे तर मान्य व्यक्त केलेली नाराजी कुठे व्यक्त केली नाराजी? नाही नाही त्याने अगदी वाईट दिलेलं आहे स्पष्टपणे. त्यांनी मीडिया समोर येऊन त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. एकीकडे एकनाथ शिंदेनी नाराजी व्यक्त केली. आता थोड्या वेळापूर्वी नवाब मलिक यांनी सुद्धा वाईट दिलेलं आहे. त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. काय आम्ही काही लिहून दिलेलं नाही असं, आम्ही कुठेही काही लिहून दिलेलं नाही असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. आणि चव्हाण साहेब जे बोलले ते कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या संदर्भात बोलले, त्याच्यावर तिघांचंही सही आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सह्या आहेत या संदर्भामध्ये आहे. तुम्ही त्यांना वेगळे प्रश्न विचारले असेल म्हणून त्यांनी सांगितलं असेल की आम्ही कुठे काही लिहून दिलेलं नाही वगैरे. कॉमन मिनिमम प्रोग्रामची चर्चा होती ती, त्याच्यापेक्षा वेगळं काही नव्हतं. धन्यवाद अतुल लोंढे जे तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आपण बघतो की स्पष्टपणे बोलायला काही तयार नाही. एक मात्र नक्की त्यांचा हा स्पष्ट बाईट होता, त्यांचं स्पष्ट वक्तव्य होतं की संविधानाच्या संदर्भातच आपण ह्या संदर्भात सह्या घेतलेल्या आहे. संविधानाच्या चौकटीतच सरकार चालतं, ते सगळ्यांनाच बंधनकारक आहे. आणि जे सरकार स्थापन होईल ते घटनेच्या चौकटीतच काम करेल असं आश्वासन शिवसेनेकडून घ्या असं पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितलं होतं. आणि त्याच संदर्भात आम्ही सही घेतल्याचं स्पष्ट वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलेलं आहे. दुसरीकडे शिवसेनेनं अशा कोणत्याही प्रकारची सही घेतली नसल्याचे सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे थेट अशोक चव्हाण यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमधलं हे नाराजी जे आहे किंवा जी धुसफूस आहे ती मात्र समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेसमधले अंतर्गत धुसफूस सुद्धा समोर आलेली आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जे अंतर्गत सध्या सुरू आहे वाद तो सुद्धा आता समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनी सुद्धा चव्हाणांच्या या वक्तव्यावर आता थेट आक्षेप व्यक्त केलेला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावरनं मात्र महाविकास आघाडीमध्ये नाराजी पसरले हे मात्र समोर आलेलं आहे.